नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अंडा तवा मसाल्याची रेसिपी, जी तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबत किंवा नानसोबत सुद्धा खाऊ शकतात। आणि अगदी 5 ते 6 मिनटात ही रेसिपी तयार होते आणि खूपच छान आणि चविष्ट लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर इथे मी अंडा तवा मसाला रेसिपी करायसाठी 6 अंडे उकडवून घेतलेले आहेत। ही भाजी मी 3 माणसांसाठी करणार आहे। इथे मी अंडे उकडून घेतलेले आहेत 6, आणि आता आपण वाटण करून घेणार आहे। ग्रेव्हीसाठी वाटण करणार आहोत आपण। तर इथे मी 2 टोमॅटो मोठे घेतलेले आहेत, चिरून प्युरी करायची आहे आपल्याला। त्यानंतर मी इथे 3 थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि 3 मिरच्या घेतल्या आहेत आणि अर्ध इंच आलं घेतलेलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता। जर तिखट खाणारे असतील तर अजून मिरची वाढवू शकता। तर हे आपल्याला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे पाणी न घालता। हे बघा किती छान स्मूदी तयार झालेली आहे आपली। त्यानंतर इथे मी पॅन घेते आहे। पॅनमध्ये मी 2 पळ्या तेल घालून घेणार आहे। इथे बघू शकता तुम्ही। जर तुमच्याकडे तवा असेल तर तवासुद्धा घेऊ शकता। माझ्याकडे तवा लहान आहे त्यामुळे मी पॅन घेतला आहे। इथे तेल तापलेलं आहे आपलं। त्यात मी कांदा घालून घेणार आहे। कांदा मी 2 ते 3 घेतलेले आहेत, छोट्या आकाराचे, बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा मस्त आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे। बघू शकता तुम्ही। छान असा परतून घ्यायचा आहे कांदा। कांदा परतून झाल्यावर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते ऍड करणार आहोत। ते वाटण सुद्धा आपल्याला व्यवस्थित कलसून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। ही भाजी मी 3 माणसांसाठी तयार करणार आहे। इथे मी वाटण घालून घेतलेलं आहे सगळं। छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत। त्यानंतर मी इथे 1 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे। आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे थोडं कमी घालायचं आहे लाल तिखट। थोडीशी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ। तुमच्याकडे जर असेल तर गरम मसाला, धने पावडर आणि जिरा पावडर देखील ॲड करू शकता। त्याने सुद्धा भाजी खूपच छान लागते। हे पाहू शकता आपल्याला सगळे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। असं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1.5 ते 2 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे, छोटे ग्लास। मी थोडीशी रस्सावाली करणार आहे ग्रेव्ही, त्यामुळे तुम्हाला जर घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही 1 ग्लास पाणी घालून करा ही भाजी। आणि पाणी टाकून झाल्यावर आपल्याला हे 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे। 5 मिनटं ह्याला उकळी आल्यावर ह्याच्यात मी अंडे ॲड करून घेणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर अंडे थोडेसे तेलात फ्राय करून घेऊ शकता। तेलामध्ये थोडासा गरम मसाला, लाल तिखट मसाला, हळद आणि थोडंसं मीठ टाकून तुम्ही हे अंडे फ्राय करून घेऊ शकता। मी तसेच घेतलेले आहेत, तसेच सुद्धा छान लागतात।
हे बघू शकता तुम्ही, सगळे अंडे मी इथे व्यवस्थित ठेवणार आहे. तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे अंडे कट करून सुद्धा घालू शकता. तर इथे मी सगळे अंडे घालून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे 5 ते 6 मिनटं उकळून घ्यायचं आहे. तर ही भाजी उकळलेली आहे अंडे घातल्यावर 5 मिनटं, आणि मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. बघू शकता इथे तुम्ही किती छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली. आणि अंडे पलटी करून घ्यायचे आहे 5 मिनटानंतर, जेणेकरून दोन्ही बाजूने ग्रेव्ही लागली पाहिजे. तर अशा प्रकारे आपली अंडा तवा मसाला रेसिपी तयार आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, भाजी छान झाली असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला अजून मोटिवेशन भेटेल नवीन नवीन व्हिडिओ आणि रेसिपी घ्यायला. बघू शकता खूपच छान अशी दिसते आहे भाजी. लहान मुलांना देखील खूपच आवडते. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.